नमस्कार मंडळी तर या वेळीमध्ये आपण पाहणार आहोत की जे आकस्मिक मर होत आहे तर मंडळी मी जे दोन चार प्लॉट बघितले तर याच्यामध्ये काय होत आहे की झाड आदल्या दिवशी बघितलं तर चांगलं दिसत आहे परंतु दुसऱ्या दिवशी बघितलं ते संपूर्ण वाळल्यासारखं होतं किंवा चिमत आहे मंडळी हे आकस्मित मर आहे मंडळी हे नेमकी काबर होत असते याच्यावर काय नियंत्रण करायचे कारण यावर्षी कप कपाशीला चांगले भाव राहणार आहेत त्यामुळे आपण काळजी घेणे खूप आवश्यक आहे तर मंडळी स्वस्त्यामध्ये मस्त तुम्हाला एक मी सांगणार आहे तर मंडळी हे नेमकी मर कावर होत असते तर आता जे पंधरा दिवस कंटिन्यूमध्ये पाणी सुरू होतं आणि अचानकमध्ये आठ दिवसाची ऊन तापली तर याच्यामध्ये झाड ट्रेसमध्ये गेलेलं आहे म्हणजे झाडांना झाडं एक चिंतेत किंवा एक ट्रेसमध्ये गेला आहे तर मंडळी तिथे काय होत आहे ती मुळे आहे त्या मुळांवर काय होतं तिथे एक बुरशी म्हणता येईल किंवा तिथे सट झाली आहे मुळांची तर मंडळी यामुळे काय होत आहे की ते झाड आपोआप मरत आहे तिथे मीन्स भरपूरसे प्लॉट बघितले की तिथे आपोआप झाडं हे मरत आहे मंडळी हे झाड मरत आहे तर आता याच्यावर नेमके उपाय काय करायचे कारण एक झाड मरणे म्हणजे आपलं जवळपास तीन ते चार किलो कापसाचा हा घाटा होणार आहे तर मंडळी आपण हे याच्यावर नियंत्रण काय करायचे तर मी तुम्हाला सस्त्यामध्ये मस्त एक नियंत्रण सांगतो तर मंडळी तुम्ही काय करायचं तेथे ते ते? कॉपर ऑक्झिक्लोराईड प्लस स्टेप्टोसायक्लीन याची आपण तेथे ड्रेंचिंग करू शकतो परंतु मंडळी एका एकराला जवळपास दहा पंपाची आपण ड्रेंचिंग झाली पाहिजे यानुसार आपण तिथे ड्रेंचिंग करावी तसेच मंडळी तिथे काय करायचं आपण जे यू पी एल कंपनीचा साप पावडर आहे तर मंडळी हा साप पावडर प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम वापरून प्रति एकर दहा पंप बसेल अशी आपण तिथे ट्रेंचिंग करू शकतो तर मंडळी तुम्ही तिथे कॉपर प्लस स्टेप्टोसायकलिंग घ्या किंवा साप पावडर घ्या मंडई या दोनपैकी तुम्ही एक घेऊ शकता मंडई कापास कापसाला खूप चांगले भाव राहणार आहे त्यामुळे आपल्याला काळजी घेणे पण खूप आवश्यक आहे तर त्यामुळे कापसाची तुम्ही योग्य काळजी घ्या तसेच मंडई तुमचे जर काही इतर प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा कारण मंडई मी जे व्हिडिओ बनवतो तर त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय बनवत नाही आज जो मी व्हिडिओ बनवत आहे तर मंडई हे मला आता मी दोन चार प्लॉट बघी बघून आलो तर मंडळी त्याच्यावर मला हा रोग आढळला आकस्मित मर मंडळी याच्यावर नेमके काय नियंत्रण करायचे मी ज्या शेतकऱ्यांना सांगितले नेमके काय वापरायचे काय मारायचे परंतु मंडळी ही माहिती मला तुम्हाला दिवशा वाटली किंवा तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा एक मला एक आवड आहे तर त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून फक्त तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मंडळी तुमच्या मनामध्ये काही असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा कारण मंडळी मला एक शेतकऱ्यांबद्दल एक तळमेळ आहे किंवा एक त्यांच्यासोबत एक माझी एक ना जुळली समजा असं मनाला एक हरकत नाही मंडळी जे जे काही माहिती माझ्या मनामध्ये किंवा जे काही रोग आले याची काही कोणतीही माहिती असो मी तुमच्यापर्यंत फक्त हे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत एक तुम्हाला चांगली माहिती दाखवण्याचा एक प्रयत्न करतो तर त्यामुळे मंडळी तुम्ही काय करा व्हिडिओला लाईक करा आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण मंडळी जे नवीन शेतकरी आहेत त्यांना खूप मोठ्या अडचणी समोर जाणार आहे त्यामुळे तुम्ही चांगली माहिती देणारे युट्यूबवर भरपूर व्हिडिओ व्हिडिओ बनवतात परंतु मंडई चांगली माहिती देणारे कमीत कमी, कमी लोक आहे कोणी पण आता यूट्यूब खोलून माहिती देण्याचा प्रयत्न करतात पण परन, पण मंडई मला त्यांच्याशी घेण देण नाही आहे परंत पण मंडई तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही योग्य योग्य व्यक्ती निवडा आणि योग्य मार्गदर्शन निव निवडणारा एक तुम्ही चांगल्या जीवनामधला एक गुरु किंवा काही म्हणता येईल तर ते तुम्ही एक निवडा तर मंडळी तुम्हाला माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद